सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी, कापसाच्या बाजारभावामध्ये 8 दिवसात तब्बल 800 रुपयाने वाढ झालेली असून कापूस बाजारभावा 8000च्या सुद्धा वरती गेलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त बाजारभाव भेटत आहेत। पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर आपण लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन देखील दाबून ठेवा। सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर, आता 1 किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च 1800 रुपये नव्हे तर केवळ 1250 रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत। ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवरती मिस कॉल द्या, कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात आपल्याला बुकिंगसाठी कॉल करतील। चला तर बघूया आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव। सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिंधी सेलू। आवक 2700 क्विंटलची, किमान दर 8150 रुपये, कमाल दर 8300 रुपये तर सर्वसाधारण दर 8200 रुपये। पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट। आवक 10011 क्विंटलची, किमान दर 7500 रुपये, कमाल दर 8315 रुपये तर सर्वसाधारण दर 7920 रुपये। पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा। आवक 900 क्विंटलची, किमान दर 7700 रुपये, कमाल दर 8260 रुपये तर सर्वसाधारण दर 7950 रुपये। पुढची बाजार समिती आहे मानवत। आवक 7410 क्विंटलची, किमान दर 6700 रुपये, कमाल दर 8290 रुपये तर सर्वसाधारण दर 8150 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजारभाव। बाजारातील जाणकारांच्या मते अजूनही बाजारभाव वाढण्याचे संकेत आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।